ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नाट्यमयरित्या काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांची स्वीकृत पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपास 1.5 वर्षांपासून स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या, मात्र काल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय चर्चेसाठी आला होता. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनोहर साळवे यांचं नाव जाहीर होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. तौलनिक संख्याबळाच्या अनुसार श्री मनोहर साळवे यांचं नाव जाहीर करावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आग्रह धरला होता. अगदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरद पवार यांनी देखील त्यासाठी आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांना फोन केल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे मनोहर साळवे यांच्या रस्त्यातले काटे दूर झाले असल्याचं जवळपास स्पष्ट झालं होतं. मात्र अचानक दुपारी झालेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये मनोज शिंदे यांचं नाव पुढे आलं. ज्यावेळेस मनोज शिंदे यांचं नाव पुढे आलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गदारोळ केला. दरम्यान शिवसेनेच्या वतीने दशरथ पालांडे, राजेंद्र साप्ते आणि जयेश वैती यांची स्वीकृतपदी निवड करण्यात आली असून श्री संदीप लेले यांची देखील स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली आहे. दरम्यान मनोज शिंदे यांची अतिशय नाट्यमयरित्या या स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड झाली. त्यासाठी मनोहर साळवे यांच्या विरोधात न्यायालयामध्ये दावा प्रलंबित आहे, त्यामुळे कायदेशीर मत घेतल्याशिवाय त्यांचं नाव जाहीर करता येणार नाही अशा प्रकारची भूमिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली होती. मात्र सभागृह नेते श्री नरेश म्हस्के यांनी अन्य 2 नावं काय आहेत या संदर्भातली विचारणा केल्यानंतर या संदर्भात पीठासीन अधिकारी असलेल्या महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी मनोज शिंदे यांचं नाव जाहीर केलं. सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने या ठिकाणी माझी योग्य ती निवड केली त्याच्याबद्दल मी सर्व नगरसेवकांचा या ठिकाणी आभारी आहे. त्याचबरोबर विशेष आभारी मी सन्माननीय आयुक्त जयस्वाल साहेब यांची मी मानेन, कारण का त्यांनी त्यावेळेला निवड होत असताना माझा अर्ज आणि त्याच्यामध्ये असली विशेषता बघितली आणि त्याच्यामुळे त्यांचे आभार मानतो. आणि ही माझी निवड ही जनतेसाठी असलेली निवड आहे आणि ही जनतेसाठीच कार्यरत राहील अशी देखील मी या ठिकाणी ग्वाही देतो. दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात सभात्याग केला. कालची महासभा आज देखील पुढे सुरू ठेवण्यात आली होती, मात्र आज देखील सभागृहामध्ये न बसण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आला होता. तर आमचं त्याला एकच म्हणणं होतं की जेव्हा मनोहर साळवींचं डिस्क्वालिफिकेशनचा तुम्ही निर्णय घेतला त्याच्यावर 2 सदस्यही होते, ते शैलेश पाटील होते आणि हेगडे होते. त्या दोघांनी निवडणुका लढवल्या, त्यांचे फॉर्म व्हॅलिड झाले, मग त्यांच्यावर तेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलं? त्यांनी निवडणूक लढवून ते आजही निवडून आलेले आहेत. मग असं असताना केवळ मनोहर साळवींचाच हा विषय काय? आणि दुसरी गोष्ट अशी होती की तौलनिक तक्त्याच्या संख्यानुसारच आज आमचं जेव्हा राष्ट्रवादीचं जेवढे संख्याबळ आहे त्यानुसार आमचा एक सदस्य जातो, त्यानुसार आम्ही मनोहर साळवींचं नाव दिलेलं होतं. मग जर काय काय त्यात अडचण असेल तर सदस्य बदलून द्यायचं किंवा इतर काय निर्णय हा आमचा आहे, कारण अधिनियमात तशी तरतूद आहे. आणि अशी स्पष्ट तरतूद असताना देखील त्यांनी आज मनोज शिंदेंचं नाव दिलं, म्हणजे वास्तविक पाहता सगळे कायदे नियम धाब्यावर बसून कारभार चालवायचा, कोणाला काही विचारायचं नाही, ही जी त्यांची प्रथा चालू आहे त्याचं त्यांनी पुन्हा दर्शन घडवलेलं आहे. लोकमान्य नगर परिसरामध्ये उद्यानासाठी जागा आरक्षित नसताना देखील त्या ठिकाणी बॉलिवूड उद्यानाच्या उभारणीसाठी 20 कोटी रुपयांच्या कामाचा ठेका काढण्यात आल्याची बाब शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये उघड झाली. विशेष म्हणजे या ठिकाणी अजून काहीच काम झालेलं नसताना देखील संबंधित ठेकेदाराला 6 कोटी रुपयांचं बिल अदा करण्यात आलं असल्याचं
नगरसेविका सौ आशा डोंगरे यांनी प्रत्युष प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. लोकमान्य नगर परिसरामध्ये बॉलिवूड उद्यानाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार पालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावाला 20 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वसाधारण सभेने मान्यता दिली होती. परंतु या उद्यानातील साहित्य तयार करण्याचं काम कर्जतमध्ये सुरू असल्याचं सांगितलं जातं. परंतु या ठिकाणी अद्यापपर्यंत काहीही काम झालेलं नसताना ठेकेदाराला 6 कोटी रुपयांचं बिल का अदा करण्यात आलं असा मुद्दा शिवसेना नगरसेविका आशा डोंगरे यांनी उपस्थित केला. या ठिकाणी सध्या दारू पिणाऱ्यांचा अड्डा बनला आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळेस सभागृहाला दिली. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये ही जागा नसताना देखील 20 कोटी रुपयांचं टेंडर कसं काढलं असा सवाल यावेळेस नगरसेवक श्री मिलिंद पाटणकर आणि सभागृह नेते श्री नरेश म्हस्के यांनी केला. सर्वसाधारणपणे नगरसेवकांच्या गटरच्या टेंडरसाठी 10-10, 20-20 लाख रुपये देताना प्रशासन 10 वेळेस विचार करत असतं. मग एवढा 20 कोटी रुपयांचा ठेका जागा ताब्यात नसताना देखील कसा काय दिला असा सवाल यावेळेस महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी देखील उपस्थित केला. मंडळी, यूट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता. एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या गेल्या 530 एपिसोड्सपैकी कुठलाही एपिसोड आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बालाजी ग्रुप ऑफ कंपनी सादर करीत आहे खास ठाणेकर मत्स्यप्रेमी खवय्यांसाठी मत्स्य महोत्सव. सुरमई, पॉपलेट, बोंबिल, प्रॉन्सच्या असंख्य आणि अनलिमिटेड व्हरायटीज. अनलिमिटेड, हो अगदी अनलिमिटेड. मत्स्य महोत्सवासाठी विशेष अनलिमिटेड पॅकेजेस. एका व्यक्तीसाठी केवळ 699 रुपये, 2 जणांसाठी फक्त 1199 रुपये, आई वडील आणि 10 वर्षांखालील मुलांसाठी फक्त 1499 रुपयांचं खास फॅमिली पॅकेज. दिनांक 20, 21 आणि 22 जुलै 2018 भगवती शाळेचं पटांगण, नौपाडा, ठाणे. वेळ 10 ते 10:30. अवश्य भेट द्या. बालाजी ग्रुप ऑफ कंपनीज आयोजित मत्स्य महोत्सव. आमटी भाजी टाळी साठी रोज वापरू याना, नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी, रसायनांच्या भेळीला दूर ठेवाना. गुळ पोळी, पुरण पोळी, मोदक, लाडू, वडी, पकवान कुठलेही त्याला रुची आणायची गोडी. कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला असल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. श्री जगन्नाथ कल्चरल एज्युकेशन ट्रस्ट ठाणे आयोजित भगवान श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सव ठाणे यंदाचं हे 10वं वर्ष आहे. 14 ते 22 जुलै दरम्यान या निमित्ताने महाप्रसादचं आयोजन 12:30 ते 2:30 आणि 8 ते 10:30 आयोजित करण्यात आलं आहे. रथयात्रा प्रारंभ मनोरमा नगर ते उपवन तलाव पालादेवी मंदिर 2:30 वाजल्यापासून. प्रचंड मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन उडिया बांधवांनी केलं आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी भगवान श्री जगन्नाथजींच्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन जगन्नाथ कल्चरल एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं आहे. Transact app.
भरधाव वेगात विरुद्ध दिशेने येत असलेल्या कार चालकास थांबण्याचा इशारा करून देखील कार न थांबवता चालकाने वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची घटना काल रात्री ठाण्यातील तीन हात नाका परिसरात घडली. सुदैवाने प्रसंगवादन राखत पोलिसांनी स्वतःला सावरल्याने अनर्थ टळला. अखेर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेऊन नौपाडा पोलिसांच्या हवाली केलं. नौपाडा वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस हवालदार आप्पा शामराव तमखाने हे रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तीन हात नाका येथे वाहतूक नियमन करत होते. यावेळी सर्व्हिस रोडवर एक होंडा सिटी कार विरुद्ध दिशेने येत असल्याने तमखाने यांना दिसून आली. त्यांनी सदर कार चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र कार चालकाने कार न थांबवता तमखाने यांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं. सुदैवाने या घटनेत तमखाने यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. या प्रकरणी कार चालक जिमित यास नौपाडा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात नौपाडा पोलिसात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून क्लस्टर योजनेसंदर्भात ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. क्लस्टरमधून गावठाणं त्याचप्रमाणे कोळीवाडे वगळावेत अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली होती. त्यासाठी ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये नागरिकांच्या बैठका देखील सुरू होत्या. नागरिकांमध्ये यासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी देखील होती. यासंदर्भात विधिमंडळामध्ये देखील चर्चा झाल्यानंतर आता क्लस्टर योजनेच्या आराखड्यातून गावठाणं आणि कोळीवाडे यांना वगळावं अशा प्रकारचा निर्णय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Aali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kalji kasli. Baron ahe na. Baron Men's Studio. Ho, Baron madhe suru ahe. Khas lagna sarai sa maha sel. Maha sel? Ho, 50% sa maha sel. Ithe mirel blazer suit. शेरवानी जोधपुरी इंडो वेस्टर्न कुर्ता सूट्स फॉर्मल्स पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन्स स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Marave, pari avayav rupi urave. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईकसाठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. नमस्ते एंटरटेनमेंट फिल्म्स प्रस्तुत 3 स्टार एंटरटेनमेंट निर्मित बे एक बे हा चित्रपट आगामी 27 जुलै रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं कथा पटकथा आणि दिग्दर्शन संचित यादव यांनी केलं आहे. ही कथा आहे माधव गुरुजी आणि त्यांच्या समाजसेवेच्या कार्याची. जनसेवा हीच खरी ईश्वरभक्ती असे मानणारे गुरुजी आपलं कार्य सिद्ध करण्यासाठी खानावली नावाच्या एका खेडवळ गावात प्रवेश करतात. तेथील लहान गरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी एक छोटीशी शाळा सुरू करावी हा त्यांचा मानस असतो. मात्र
मुळातच खेडवळ आणि अशिक्षित असणारं गाव, त्यातही मुलंही तशीच खेळकर. शिक्षणाची फारशी आवड नाही, ती नेहमीच गुरुजींपासून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागतात. एका गोठ्यात उभी केलेली शाखा उद्ध्वस्त करतात तेव्हा गुरुजींना आपली चूक कळते. या मुलांना शिकवण्यासाठी आपली पद्धत वापरणं चुकीचं आहे. त्यांना त्यांच्या मनात मिसळून खेळ खेळत शिकवावं लागेल. आणि त्यानंतर त्यांना मिळालेलं यश या संदर्भातली ही कथा आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्री संजय खापरे हे नुकतेच शिवाई विद्यालयात आले होते. यावेळेस त्यांनी ठाणे वर्तमानशी संवाद साधला. मुळात इथला क्राऊड आम्हाला ऐकून होतो की खूपच चांगला आहे मुलांचा, आणि ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स मिळाला, मला असं वाटतं फिल्मलासुद्धा एवढाच छान पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल. कारण एकंदर मुलांचं जे जो टीम स्पिरिट जो असतं ना, ते मला खूप जाणवलं. आणि अलॉंग विथ दॅट मला इथले शिक्षकांचा जो उत्साह ना, तो सुद्धा त्यांच्या इतकाच दांडगा होता मला असं वाटतं. त्यामुळे मला एकंदर आमच्या ह्या सिनेमाला जो प्रेक्षक वर्ग जो आम्हाला एक्सपेक्टेड आहे, हवा आहे, तो आम्हाला या मुलांच्या आणि शिक्षकांच्या माध्यमातून मिळतील याच्याबद्दल डेफिनेटली खात्री वाटायला लागली. बेकेबे ह्या चित्रपटात आपण मुलांना मुलांच्या पद्धतीने शिक्षण कसं शिकवायचं ह्या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बिनभिंतीची शाळा म्हणजे चार भिंतीच्या आत न शिकवता निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन मुलांना कसं शिकवायचं हे या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आपण गाण्यांचा उपयोग केला आहे, नृत्याचा उपयोग केलेला आहे. गाणी अशी घेतलेली आहेत की मुलांना त्या गाण्यातून शिक्षण कसं शिकता येईल, स्मरणशक्तीचा भाग कसा घेता येईल हे आपण या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच VFXचा वापर केलेला आहे चित्रपटामध्ये. बे के बे फिल्म ही लोकांनी का पाहावी, तर खरं तर मुलांना मुलांच्या पद्धतीने कसं शिकवता येईल, किंवा आपण फेडरल एज्युकेशन म्हणतोच, तर चार भिंतीच्या आत न शिकवता त्यांना नैसर्गिक पद्धतीने कसं शिकवता येईल या विषयावरती भाष्य केलं आहे खरं तर या फिल्मने. माझी भूमिका याच्यामध्ये एक समाजसेविकेची आहे, ती समाजसेवा करत असते आणि तिच्या भावालाही मोटिवेट करते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.